चॅनल, मी मृणाल। तर आज आपण फुल्ली लोडेड चिकन पिझ्झा कसा बनवतात ते बघणार आहोत। तर यामध्ये मी फर्स्टली पिझ्झाचा डो कसा बनवतात ते दाखवणार आहे, त्यानंतर त्यावरचं टॉपिंग कसं करतात ते पण दाखवणार आहे। यामध्ये मेन गोष्ट म्हणजे आपण जो बाहेर पिझ्झा खातो त्यावर जसा चीजी इफेक्ट असतो तसाच चीजी इफेक्ट आपण घरच्या घरी कसा आणू शकतो ही ट्रिक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा। तर मग अधिक वेळ न घेता आपण रेसिपीला स्टार्ट करूया। सो लेट्स सी। आपल्याला चिकन पिझ्झा करायचा आहे, यासाठी पहिलं आपल्याला डो असतं ते बनवून घ्यावं लागणार। यासाठी मी इथे अर्धा कप मैदा घेतलेला आहे। मी चीजी गार्लिक ब्रेडमध्ये पण पीठ कसं बनवतात तीच रेसिपी आहे ही, हे मी परत दाखवत आहे। सो आता यात आपल्याला कोमट पाण्यामध्ये 2 चमचे ईस्ट घ्यायचं आहे आणि त्यात 1 चमचा साखर घालायची आहे आणि ईस्ट ॲक्टिवेट करू द्यायचं आहे 10 मिनिटासाठी। आता या पिठामध्ये जे आपण ईस्ट मिक्स केलेलं होतं ते पाणी घातलेलं आहे आणि त्यात थोडं 1/2 चमचा मी सॉल्ट घातलेलं आहे। हे आपण नेहमीप्रमाणे जसं पीठ मळतो तसंच मळून घ्यायचं आहे। फक्त हे 5-6 मिनिटापर्यंत आपल्याला मळत राहायचं आहे। मध्ये मध्ये आपल्याला पीठ मळताना तेलाचा यूज करायचं आहे, शक्यतो रिफाईंड ऑइल यूज करा। आणि हे सर्व इन्ग्रेडियंट्स मी जे यूज केलेले आहेत त्याची मी मेजरमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत। साधारण आपलं असं टेक्स्चर झालं पाहिजे। आणि आता हे मी 2 तासासाठी कवर करून ठेवणार आहे। तोपर्यंत आपल्याला लागणारे चिकनचे पीसेस आपण फ्राय करून घेणार आहोत। यासाठी मी 100 ग्राम चिकन घेतलेलं आहे, त्यात 1 चमचा आला लसूण मिरचीची पेस्ट घातलेली आहे। चिकनचे पीसेस आपण छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत आणि आता त्यात आपण 2 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचा मैदा हे सर्व घालायचं आहे आणि तसेच 1 चमचाभर आपल्याला रेग्युलर आपला घरगुती मसाला असतो तो आपण घालायचा आहे। आणि यानंतर आपल्याला हवं तर शेजवान चटणी पण घालू शकतो। मी इथे शेजवान चटणी 1 चमचा घेतलेली आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे, त्यात पाणी घालायची गरज नाही, डिरेक्टली आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता हे आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। यात आपल्याला आता 2 चमचे तेल घालायचं आहे आणि आपल्याला हे जे पीसेस आहेत ते 10 मिनिटापर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। आता हे चिकनचे पीसेस आपले फ्राय झालेले आहेत, जे आपण डो ठेवलेलं होतं त्याला आता 2 तास झालेले आहेत। सो आता हे आपण डिरेक्टली याची पोळी बनवून घ्यायची आहे। ही पोळी तुम्ही डिरेक्टली लाटू शकता किंवा हाताने पसरवून तुम्ही बनवू शकता। मी इथे हाताने पसरवून बनवणार आहे। येथे आपली पिझ्झाची पोळी पण तयार झालेली आहे आणि याला आपण फोर्कने होल पाडून घ्यायचे आहे। सो आपला बेस हा तयार झालेला आहे आणि आता यावर मी जो पिझ्झा सॉस असतो तो आपण स्प्रेड करून घेतलेला आहे। आता यावर आपल्याला पिझ्झा चीज भेटतं ते थोडं स्प्रेड करून घ्यायचं आहे। यानंतर थोडेसे चिकनचे पीसेस आपल्याला घालायचे आहेत आणि ज्या काही तुमच्याकडे व्हेजिटेबल्स असतील त्या तुम्ही यूज करू शकता। आता मी यात परत एकदा चिकनचे पीसेस घातलेले आहेत। आपल्याला खूप सारं चिकन असलेला पिझ्झा बनवायचा आहे, सो मी इथे खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये मी चिकनचे पीसेस यूज केलेले आहेत।
लास्टली आपल्याला यावर पिझ्झा सॉस घालायचा आहे। हा सॉस घातल्यामुळे आपल्याला जसा रेस्टॉरंटमध्ये पिझ्झा भेटतो तसाच याचा टेक्स्चर येतो। जर तुम्हाला पिझ्झा सॉसची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमधून सांगू शकता। आता परत एकदा मी यावर चिकन पीसेसचा थर्ड लेअर आणि थोडंसं चीज स्प्रेड करणार आहे। यानंतर हे आपल्याला 160 डिग्रीवर 15 ते 20 मिनिट आपल्याला हे कन्व्हेक्शन मोडमध्ये बेक करत ठेवायचं आहे। आणि कढईमध्ये करायचं असेल तर तुम्ही प्रीहीट कढई करायची आणि 15 मिनिट ठेवायचं। सो फायनली 15 मिनिटानंतर आपला चिकन पिझ्झा तयार झालेला आहे। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सो पुन्हा भेटू अशाच काही डिलिशियस रेसिपीसोबत। सो टाटा बाय बाय अँड एन्जॉय।